सर्वांचे स्वागत करत आहे। आज आपण संस्कृत विषयाचा जो काही चतुर्थ पाठ आहे, चौथा धडा आहे, त्याला आपण सुरुवात करतो आहे। तो धडा आहे सह एव परमाणु। स एव परमाणु म्हणजे तोच परमाणु। आता याची जी प्रस्तावना दिलेली आहे, त्या प्रस्तावनेविषयी आपण थोडीशी माहिती करून घेऊया। म्हटलेलं आहे की विश्वस्य उत्पत्तीविषयी, म्हणजे या विश्वाच्या उत्पत्तीविषयी नैके सिद्धांत, अनेक प्रकारचे सिद्धांत आहे प्रतिपादित, अनेक प्रकारचे सिद्धांत या विश्वाच्या उत्पत्ती संदर्भात इथे प्रतिपादित केलेले आहे। नैके प्राचीन सिद्धांत, त्याच्यापैकी अनेक जे काही प्राचीन सिद्धांत आहेत, जुने जे काही सिद्धांत आहेत, ते सिद्धांत काल वशता गतः, कालवशतां गतः। कालवशतां गतः म्हणजे काय, की यापैकी अनेक जे काही सिद्धांत आहे ते विज्ञानाच्या दृष्टिकोनातून कालबाह्य झालेले आहेत। नैके नूतनः च वैज्ञानिकैः स्वीकृतः, आणि त्यापैकी अनेक जे काही सिद्धांत आहे हे नवीन सिद्धांत या विज्ञानाने स्वीकृत केलेले आहेत। ऍटम इति शब्द सर्वेषां सुपरिचितः एव, म्हणजेच अणु हा जो काही शब्द आहे तो शब्द आपल्या सगळ्यांसाठी सुपरिचित असा शब्द आहे। आधुनिक विज्ञानशास्त्रे ऍटम इति मूल कारणं द्रव्यस्य, आधुनिक जे काही विज्ञानशास्त्र आहे त्या आधुनिक विज्ञानशास्त्रामध्ये अणु हे द्रव्याचं मूळ कारण सांगितलेलं आहे। सह एव एलिमेंट इति मन्यते, त्यालाच मूलद्रव्य असं सुद्धा म्हटलं जातं। प्राचीन शास्त्रे तु परमाणु निर्मिते मूल कारणं इति कथितं, की प्राचीन शास्त्रामध्ये परमाणु हे मूळ कारण सांगितलेलं आहे। परमाणु हो वैशिष्ट्यानी, परमाणुचं जे काही वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य महर्षीना कणाद महोदयेन, जे काही महर्षी कणाद महोदय आहे, या महर्षी कणाद महोदयांनी याचं जे काही वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य हे वैशेषिक दर्शने कथयते, ज्यांनी हे वैशेषिक दर्शनामध्ये सांगितलेलं आहे। अस्मिन विषये अधिक संशोधनं शक्यम, याविषयी आपल्याला अधिक संशोधन करणं शक्य आहे। कणाद महर्षी यांचं जर आपण बघितलं तर हे मूळ गुजरात येथील सोरटी सोमनाथ येथील प्रभास पाटण या ठिकाणचे राहणारे। यांचं मूळ जे काही नाव होतं ते उलूक नाव होतं। धान्याचा एक एक कण वेचून ते आपला उदरनिर्वाह करायचे, म्हणून त्यांना कणाद ऋषी म्हटलं जातं। आता आपण या धड्याची संपूर्ण माहिती घेऊया। अर्णव जपा कुसुमं गृहीत्वा प्रवेशते, म्हणजेच अर्णव जास्वंदीचं फूल घेऊन प्रवेश करतो। तस्य पिता विज्ञानस्य प्राध्यापक, त्याचे जे काही वडील आहेत ते वडील विज्ञान विषयाचे प्राध्यापक आहेत। सह पुस्तक पठनेन मग्न, ते पुस्तक वाचण्यामध्ये मग्न आहे। तस्य पार्श्व उत्पीठिकायां सूक्ष्मेक्षिका वर्तते, तस्य पार्श्वे त्याच्या पाठीमागे उत्पीठिकाया म्हणजे टेबलावर सूक्ष्मेक्षिका म्हणजेच सूक्ष्मदर्शिका वर्तते म्हणजे ठेवलेली आहे। अर्णव उवाच, अर्णव म्हणतो पितः बाबा अस्माकं उद्यानात, म्हणजे आपल्या बागेत जपाकुसुमं आनितं मया, आपल्या बागेतून मी हे जास्वंदाचे फूल आणलेले आहेत। कियंतः सूक्ष्माः
तस्य परागकण, त्याचे जे काय परागकण आहे हे परागकण किती सूक्ष्म आहे। पिता उवाच, म्हणजेच वडील म्हणतात, सूक्ष्मेक्षिकया पश्य, म्हणजेच सूक्ष्मदर्शीमध्ये बघ, तेषां कणानां रचनानां अपि द्रष्टुं शक्नोषि, तेषां कणानां त्याचे जे काही कण आहेत त्या कणांची रचना, त्या कणांची रचना अपि म्हणजे सुद्धा, द्रष्टुं म्हणजे पाहू, शक्नोषि म्हणजे पाहू शकतोस, अर्णव तथा करोति, अर्णव त्याप्रमाणे करतो। पिता उवाच, वडील म्हणतात, किं दृष्टं त्वया, तुला काय दिसले। अर्णव उवाच, अर्णव म्हणतो, पिता म्हणजे बाबा, अद्भुतं ततः, हे खरोखर खूपच अद्भुत आहे, सूक्ष्मकणेषु तस्य अंगानि दृश्यन्ते, याच्यात जे काही सूक्ष्म कण आहे हे सूक्ष्मकण, त्याचे जे काही विविध जे काही भाग आहे ते भाग यामध्ये आपण स्पष्ट बघू शकतो। पिता उवाच, वडील म्हणतात, अर्णव, एतानि पुष्पस्य अंगानि, हे जे काही फूल आहे त्या फुलाचे वेगवेगळे जे काही भाग आहे ते भाग त्वं सूक्ष्मेक्षिकाया दृष्टुं शक्नोषि, तो या सूक्ष्मदर्शिकेमध्ये याचे जे काही छोटे छोटे जे काही भाग आहे तो भाग तू त्याच्यामध्ये बघू शकतोस। परंतु एतत् विश्वं, परंतु हे जे काही विश्व आहे ते विश्व परमाणुभ्यः निर्मितं, परंतु हे जे काही विश्व आहे ते विश्व परमाणूंपासून निर्माण झालेले विश्व आहे, ते परमाणव तू सूक्ष्मेक्षिकाया अपि न दृश्यन्ते, ते परमाणव ते परमाणु, ते परमाणु तू सूक्ष्मेक्षिकाया तुला या सूक्ष्मदर्शीमध्ये सुद्धा न दृश्यन्ते, ते तुला दिसणार नाही। अर्णव उवाच, अर्णव म्हणतो, परमाणु नाम किं, परमाणु म्हणजे काय। पिता उवाच, वडील म्हणतात, अस्तु असो कथयामि, सांगतो, मुष्टिमात्रान तंडुलान महानसत, मुष्टिमात्रान म्हणजे मुठभर, तंडुलान म्हणजे तांदूळ, आणि महानसत म्हणजे स्वयंपाक घरातून, आनय म्हणजे अन्न। अर्णव उवाच, अर्णव म्हणतो, अर्णव उवाच, अर्णव म्हणतो, तथेति उक्त्वा त्या सांगितल्याप्रमाणे पाकगृहात म्हणजे स्वयंपाकघरात जाऊन तंडुलान आनयती, तो स्वयंपाकघरात जाऊन तांदूळ आणतो। स्वीकरोतु तात म्हणजे हे घ्या बाबा। पिता उवाच, वडील म्हणतात, अधुना आता इमं तंडुलान विभाज, आता हे जे काही तांदूळ आहे त्या तांदूळाचे तू दोन भाग कर। अर्णव उवाच, अर्णव म्हणतो, तात बाबा, कियान लघु अस्ति एष, कियान लघु म्हणजे किती छोटे आहे हे, पश्यतु बघा पहा, एतस्य भागद्वयं यथा कथमपि कृतं मया, की याचे दोन भाग देखील मी कसे बसे केले। पिता उवाच, वडील म्हणतात, इतो अपि याचे सुद्धा लघुतरं भागं कर्तुं शक्यते वा, आता याचे पण छोटे छोटे भाग आपल्याला करता येणं शक्य आहे का। अर्णव उवाच, अर्णव म्हणतो, यदि क्रियते जर केले
तरीही चूर्णम भवेत तस्य, तर त्याचे पीठ होईल किंवा त्याचा चुरा होईल। पिता उवाच, वडील म्हणतात सम्यग बरोबर, उक्तम त्वया बरोबर बोललास तू। यत्र इथे एतद विभाजनं समाप्यते, इथे याचं विभाजन संपत। यस्मात सूक्ष्मतरं भागं प्राप्तुं न शक्यते, ज्याच्यापेक्षा अधिक लहान भाग मिळणे शक्य नसते। यस्मात सूक्ष्मतरं म्हणजे ज्यापेक्षा अधिक छोटा भाग, प्राप्त होणे शक्यते कि जे मिळवणे शक्य होत नाही, प्राप्त करू शकत नाही। सह एव परमः अणु, तोच हा परमाणु म्हणजेच परमाणु। अर्ण उवाच, अर्ण म्हणतो द्रव्यस्य अंतिम घटक, द्रव्याचा अंतिम घटक मूलं तत्त्वं च परमाणु, द्रव्याचं मूळ तत्व म्हणजे परमाणु। सत्यं खलु, सत्यं खलु, खरे ना। पिता उवाच, वडील म्हणतात सत्यं बरोबर। अयं खलु कणाद महर्षी सिद्धांत, की हाच हाच खरोखर कणाद महर्षी हे म्हणजेच कणाद महर्षींचा हा सिद्धांत। अपि जानासी, तुला माहित आहे का परमाणु द्रव्यस्य मूल कारण, परमाणु द्रव्याचं मूल कारण आहे। इति तेन महर्षिणा प्रतिपादितं, हे या महर्षींनी प्रतिपादित केलेलं आहे। तदपि प्रायः ख्रिस्तपूर्वं, ते सुद्धा, तदपि ते सुद्धा प्रायः सर्वसाधारणतः ख्रिस्तपूर्व पंचमे षष्ठे वा शतके, ख्रिस्तपूर्व पाचव्या सहाव्या शतकामध्येच कणाद महर्षींनी स्पष्ट केलेलं आहे। अर्णव उवाच, अर्णव म्हणतो तात बाबा महर्षि कणादेन किम उक्तम परमाणु विषय, कि महर्षि कणादांनी या परमाणु विषय काय सांगितलेले आहे। वयं तु केवलं तस्य महाभागस्य नामधेयं एव जानामि, वयं तु आम्ही तर केवलं तस्य म्हणजे केवळ त्यांचे महाभागस्य नामधेयं एव जानामि, आम्ही केवळ त्यांचं फक्त नामच जाणतोय। पिता उवाच, वडील म्हणतात कणाद मुनीना प्रतिपादितं, कणाद मुनींनी प्रतिपादित केलेलं परमाणु अतींद्रिय, परमाणु अतिशय सूक्ष्म कण, अतींद्रिय इंद्रियांनी न जाणता येणारा, सूक्ष्म अगदी छोटासा, निरवयव अवयव नसलेला, नित्य नेहमी, स्वयं व्यावर्तक, स्वयं व्यावर्तक म्हणजेच स्वतः अनेक लक्षणांनी युक्त, वैशेषिक सूत्राने इति स्वग्रंथे, वैशेषिक सूत्राचं वैशेषिक सूत्राणी नावाचं त्यांचं जे काही स्वतःचा जो काही ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये तेन परमाणु व्याख्या कृतः, त्यांनी या परमाणूची व्याख्या केलेली आहे। त्यावर अर्णव विचारतो आहे, अर्णव उवाच का सा व्याख्या, ही व्याख्या काय आहे। पिता उवाच, वडील म्हणतात जाल सूर्य मरीचिस्थम,
चाल सूर्य मरीची स्तंभ म्हणजे खिडकीतून येणाऱ्या सूर्याच्या किरणात यतः सूक्ष्मं दृश्यते रजः, की जे सूक्ष्म स्वरूपाचे जे काही धुलीकण धुळीचे जे काही रज दिसतात या धुलीकणांचा तस्य षष्ठोत्तम भाग या धुलीकणांचा सहावा भाग परमाणु उच्चते, या धुलीकणांचा जो काही सहावा भाग आहे त्या सहाव्या भागाला परमाणु असं म्हटलं जातं। अर्णव उवाच, अर्णव म्हणतो अहम तद्विषये, मी त्याविषयी विस्तारेण पठितुम इच्छामि, मला त्याविषयी विस्ताराने वाचण्याची इच्छा आहे। पिता उवाच, वडील म्हणतात उत्तमम म्हणजे छान, श्वः उद्या मम महाविद्यालयं आगच्छ, उद्या माझ्या महाविद्यालयामध्ये ये, तत्र तेथे कणाद विषयकाणि नैकानि पुस्तकानि सन्ति, तेथे कणाद विषयकांचे अनेक असे पुस्तक आहेत, तव जिज्ञासा निश्चयेन शाम्येत, आणि तुझी जिज्ञासा नक्कीच तेथे शमेल। आता आपण भाषा अभ्यासाला सुरुवात करत आहोत। या भाषा अभ्यासामध्ये पहिला जो काही प्रश्न दिलेला आहे तो आहे पूर्ण वाक्येन उत्तरत, म्हणजे आपल्याला पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचे आहे। प्रश्न पहिला आहे अर्णव पाकगृहात किम आनयते, म्हणजेच अर्णव स्वयंपाकघरातून काय आणतो, तर अर्णव पाकगृहात तांदूळम आनयते, अर्णव स्वयंपाकघरात जाऊन तांदूळ आणतो। कह परमाणु, परमाणु काय आहे, त्याचं उत्तर आहे यस्मात सूक्ष्मतरं भागं, की ज्याच्यापेक्षा अधिक लहान भाग मिळणे शक्य नसते तोच परमाणु। यस्मात सूक्ष्मतरं भागं प्राप्तुं न शक्यते स एव परमाणु। तिसरा प्रश्न आहे परमाणु सिद्धांतः केन महर्षिणा कथितः, म्हणजे परमाणु सिद्धांत हा कोणत्या महर्षींनी सांगितलेला आहे, तर उत्तर आहे परमाणु सिद्धांत कणाद महर्षिणां कथितः, म्हणजेच परमाणु सिद्धांत हा कणाद ऋषींनी सांगितलेला आहे। पुढचा प्रश्न आहे महर्षिणा कणादेन परमाणु विषये किं प्रतिपादितम्, महर्षी कणादांनी परमाणु विषय काय प्रतिपादित केलेले आहे, उत्तर आहे परमाणु द्रव्यस्य मूल कारणम, परमाणु हे द्रव्याचं मूळ कारण आहे, इति महर्षिणा कणादेन प्रतिपादितम, हे महर्षी कणादांनी प्रतिपादित केलेलं आहे। आणि शेवटचा प्रश्न आहे महर्षी कणादस्य मतानुसार, म्हणजेच महर्षी कणादांच्या मतानुसार परमाणु व्याख्या का, महर्षी कणादांच्या मतानुसार परमाणुची व्याख्या काय आहे, तर त्याचं उत्तर आहे की जाल सूर्य मरजिस्तम यत सूक्ष्मं दृश्यते रजः तस्य षष्ठतमो भागः परमाणु स उच्यते, म्हणजेच खिडकीतून येणाऱ्या सूर्याचे जे काही किरण आहे या सूर्याच्या किरणाच्या कडवशात तो अगदी बारीक धुलीकण दिसतो त्याचा सहावा भाग म्हणजे परमाणु असे म्हटले आहे। प्रश्न दुसरा आहे त्याच्यात दिलेला आहे समानार्थक शब्दान लिखित, आपल्याला समानार्थी शब्द लिहायचे आहे। पहिला प्रश्न आहे कुसुमम, उत्तर आहे पुष्पम। दुसरं विश्वम, उत्तर जगत। तिसरं पिता, उत्तर जनक। चौथ नामधेयम, त्याला नाम किंवा अभिधानम सुद्धा म्हटलं जातं। शेवटी आहे सूर्य,
याचा समानार्थी शब्द आहे भास्कर किंवा भास्वान। तिसरा प्रश्न आहे माध्यम भाषाया उत्तरम लिखित, मराठी भाषेमध्ये आपल्याला उत्तर लिहायची आहे। प्रश्न पहिला आहे महर्षी कणाद परमाणु विषय किम प्रतिपादित, म्हणजेच महर्षी कणादांनी परमाणु विषय काय प्रतिपादित केलेले आहे। दुसरा प्रश्न आहे तंडुलान आनय इति पिता अर्णव किमर्थम आदिष्टवान, तांदूळ आणय तांदूळ आणण्यासाठी की तांदूळ आण इति असे पिता अर्णव वडिलांनी अर्णवला किमर्थम आदिष्टवान कशासाठी आणायला सांगितले। चौथा प्रश्न आहे विरुद्धार्थक शब्दान मंजुषात अन्विष्य लिखित, म्हणजे दिलेले जे काही कंस आहेत त्या कंसातून योग्य जो काही विरुद्धार्थी शब्द आहे तो शब्द निवडून तुम्हाला हे विरुद्धार्थी शब्द पूर्ण करायचे आहे। पहिला आहे सत्यम, उत्तर आहे असत्यम। दुसरं स्मरामी, उत्तर आहे विस्मरामी। पुढे आहे बहुनी, उत्तर आहे अल्पानी। पुढे आहे अनित्य, विरुद्धार्थी शब्द आहे नित्य। आणि शेवटी समान, उत्तर होईल भिन्न। प्रश्न पाचवा दिलेला आहे उचित पर्यायम चित्वा लिखित, योग्य पर्याय निवडून आपल्याला वाक्य पूर्ण करायचं आहे। पहिला प्रश्न आहे की एतत विश्वम अणुभिः निर्मितम, हे जे काही विश्व आहे ते विश्व अणूंपासून निर्माण झालेले आहे। परमाणु द्रव्यस्य मूल कारण, परमाणु हे द्रव्याचं मूळ कारण आहे। अणुभ्य सूक्ष्मतर परमाणव, अणुचे सूक्ष्म जे काही कण आहे ते कण म्हणजे परमाणु। रजस षष्ठतम भाग परमाणु, धूळीकणाचा सहावा भाग म्हणजे परमाणु। आणि शेवटचा प्रश्न आहे की जाल रेखाचित्र पूरयत, हे आहे जाळ रेखाचित्र आपल्याला पूर्ण करायचं आहे। पहिलं दिलेलं आहे स्वयं व्यावर्तक, खाली उत्तर होईल अतींद्रिय, त्यानंतर निरावयव, नित्य, सूक्ष्म, हे सगळे जे काही भाग आहेत ते भाग कशाचे आहे परमाणूचे। अशा पद्धतीने आपला हा धडा संपलेला आहे। व्हिडिओला आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।